नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शाह. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. फटाके फोडताना 15 वर्षीय मुलगा जखमी. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बाजारपट्टी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील 15 वर्षीय मुलगा फटाके फोडताना जखमी झाल्याची घटना घडली असून शुभम संजय कांबळे असे जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेत या मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला, डाव्या हाताच्या बोटाला तसेच तोंडाला जबर मार लागल्याने जखमी झालाय. त्याला नागरिकांच्या मदतीने भोकरदन शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. शुभम हा गरीब कुटुंबातील मुलगा असून कुटुंब मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान फटाके फोडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मजहर खान फटान, धावडा भोकरदन, तालुका प्रतिनिधी.